आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीत प्रचार केला। गेल्या 50-60 वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले, मात्र शहरीकरणासाठी आधीच्या सरकारने कुठलीच योजना आखली नसल्याचं सांगत त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली। शहरांचं आरोग्य गेल्या 50 वर्षात बकाल झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। रत्नागिरी शहराच्या विकासाचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। राज्यातल्या नगरपालिकांमधल्या तब्बल 170 योजना अपूर्ण आहेत, तर नोटाबंदीमुळे अतिरेक्यांचा पैसा कागद झाला आणि एका रात्री पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी ओतलं गेल्याचंही ते म्हणाले। निवडणुका आल्या, आचारसंहिता लागली, त्यामुळे आम्हाला निर्णय घेता आला नाही। मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की अतिशय कमी वेळामध्ये आम्ही या ठिकाणी एका निश्चित कालावधीमध्ये येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे या TP1 TP2 या दोन्हीला मान्यता देऊ आणि त्या माध्यमातून या रत्नागिरी शहराचा अतिशय चांगला नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे हा प्रयत्न आम्ही करू। मला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात जो जो 2600 आक्षेप हे चिपळूणच्या CDP वर आलेले आहेत, निश्चितपणे लोकांचा विचार आम्ही त्या ठिकाणी करू आणि लोकांचं जे काही मत आहे ते मत या ठिकाणी खेराडीत आहे, तुम्ही काळजी करू का, त्या मताच्या अनुसारच त्या ठिकाणी एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन जो आहे त्या लँड यूज प्लॅनच्या माध्यमातून हे कार्य या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होईल। बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच आव्हान करतो, 50 दिवस हा त्रास जर तुम्ही सहन केला तर पुढचे 50 वर्ष या देशाला कोणीही मागे ओढू शकणार नाही। एका रात्रीमध्ये मोदीजींनी 3 गोष्टी साधल्या। पहिलं, 500 आणि 1000 नोट रद्द केल्यामुळे या देशामध्ये काळा पैसा जमा करून या देशाच्या विरुद्ध युद्ध पुकारणारे आतंकवादी आणि नक्षलवादी यांनी जमा केलेल्या 1500 नोटा या रद्दीचा तुकडा झाला आणि त्यांचे देखील खायचे वांधे झाले। हे एका रात्रीत मोदीजींनी त्या ठिकाणी करून दाखवलं। Z24 तास रहा एक पाऊल पुढे।